मुलगा तुझ्या वडिलांनी पाहिलेला आहे तुझ्यासाठी, तो तुला पसंद आहे? आवाज आवाजाने बोल, आवाजाने पाहिजे ते, इथे कॅमेरे लागले. ही मुलगी तुझ्या परिवाराने पाहिलं बघा पाहिजे तुझ्यासाठी, तर तुला आवडले व पसंत धन्यवादा बसू. त्यावेळेस सगळी रूल्स आमच्या गावची पद्धत बाबा कसं तरी यायचा, आम्ही येणार आहे तुमच्याकडे, तर तुमची रूल्स काय, तुमची पद्धत काय, काही गोष्टी अशा असतात, काही आमच्याकडे गावोगावी कोणाला बेलजो आवडतं, कोणाला आलू भाजा असतो, कोणाकडे फटाके वाजवायच्या नाही, कोणाकडे वाजवायच्या असतात. नमस्कार मित्रांनो, मी जयेश गुलाब पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. जर आज टायटल बघून तुम्हाला समजलं असेल, आज आपल्या नैन्या म्हणजे बॉलर, फास्ट बॉलर जो आहे धारवली गावचा, त्याची पसंती आहे, तर त्याच्यासाठी आपण आलो आहे गोविंदनगरला, बोरवलीमध्ये वेस्टला. आता निघतोय, बघताय रोशन पण सोबत आहे आणि इकडे शेखरसुद्धा सोबत आहे, बॅट्समन वन डाऊनला जातो. आमच्या गावातले आता आजची टीम नाही टाकली, तुम्हाला माहिती आहे आम्ही दर संडेला नाही तर दोन तीन संडे सोडून तरी एक ना एक नंबर आम्ही मारतो. का नाही टाकली टीम आम्ही? आजचा बॉलर आमचा मोठ्या संकटात आहे, त्याला आम्ही प्रोत्साहन करायला जातोय. आम्हाला माहिती आम्ही लग्न करून झालो, कोणत्या संकटात अडकतोय तो. चाय पाण्याचा पहिला लग्नाचा पहिलाच कार्यक्रम, तो कार्यक्रम आज त्याचा आहे गोविंदनगरला, तर आम्ही तिथे जाणार आहोत. तर चला बघा तुम्ही कसे आता इथे चाय पाणी होते ते भेटू. चला चला, उशीर झाला आहे. अरे नवरदेव रेडी आहे, रेडी आहे, रेडी आहे. हा बाहेर बसायला चांगला आहे. आणि आम्ही आता पोहोचलोय अंगणवाडी जवळ, बघताय समोरच अंगणवाडी बालवाडी बालवाडी. तू लेट येतोस दरवेळी, सुरुवात होते ना. चला चला, इकडे बघताय नवरीकडची मंडळी आणि नवऱ्याकडची मंडळी, पूर्ण काचकन भरलेले आहे, काचकन बंडे अंगणवाडीच्या या हॉलमध्ये, हॉलमध्ये पूर्ण मंडळी भरलेले आहे. आणि पाठीमागे पण बघा, दरवाजात सुद्धा उभी आहेत पब्लिक. इकडे बघताय महाल्लोर गावाची मंडळी आणि धारवली गावाची मंडळी. इकडे स्वागत आहे. आज तुम्ही आलात इथे आणि आपण आता पुढील आपल्या कार्यक्रमानुसार आपण चर्चा करून त्याच्यावरती पुढील कार्यक्रम चालू करायचा. त्याबद्दल आज त्याबद्दल आपण थोडीफार पंचांमध्ये चर्चा करू आणि पुढील मार्गदर्शन करून आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करू. कार्यकर्ते सदस्य आणि झालेले आपण एवढ्या बहुत संख्येनं आहेत म्हणून सर्वांचे स्वागत करतो. आणि आमचे दादा ज्ञानेश बांद्रे यांच्या मुलाची पसंतीसाठी आपण सगळ्यांनी भेटलेलो आहे, तर हा पसंतीचा कारण आपण एकदम सुरळीतपणे शांतपणे पार पाडायचं आहे आणि पुढील त्या प्रत्येकाला सुरुवात. आता सांगायला बसू, त्यावेळेस सगळी रूल्स
तुमच्या गावच्या पद्धत बाबा तिथे कसं तरी यायचं, आम्ही येणार आहे तुमच्याकडे, तर तुमची रूल्स काय, तुमची पद्धत काय, काही गोष्टी अशा असतात, काही आमच्याकडे गावोगावी कोणाला बेल्ट आवडतं, कोणाला आलू राजा असतो, कोणाकडे फटाके वाजवायच्या नाहीत, कोणाकडे वाजवायचे असतात, तर ते आपण ज्यावेळेस साखर पुऱ्याला बघतो त्यावेळेस सगळं याचं नक्कीच काही गाव तुमच्याकडे कुठला वाद्य चालतो त्यासारखं आम्हाला तयारीला लागायचं बरोबर ना. तुमच्याकडे कुठला बँकेत वाद्य आलू चालते काही आमच्याकडे असं शिस्त पद्धत म्हणतात त्या पद्धतीने म्हणजे गावाला म्हणजे औषी पोरं काय करतात उत्साही असतात काय माहिती आहे कोण कुठे आम्हाला पण वाटतं ह्याला कसं बोलायचं या पद्धतीने म्हणून अगोदर फायदा दिले आपण ज्यावेळेस साखर पुऱ्याला बसू हे सगळं करू. आता आपला कार्यक्रम फक्त दुसरी गोष्ट एक म्हणजे आता आमची मुलगी आहे ती म्हणजे तरी पहिलीकडे आमच्या बाजून आहे तिला जसं आता आपण त्यांची जोडी बांधतोय तसे शेवटपर्यंत आपल्या दोन्ही घराण्याने बांधून ठेवा त्यांना कुठलं तिला कुठला त्रास होऊन देऊ नका कुठलं काय आडअडचण आली तर तुम्ही सामोरे उभे राहा अशी अशा पद्धतीने तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे जेणेकरून तिला माहेरची आठवण येतात आम्हाला. बाकी हेच बोलणं चालणार होतं बाकी आपल्या समाजात तुम्ही पण मिळत आहात तुमच्या समाजात आहे बाकी हुंडा वगैरे आमच्यामध्ये काही चालत नाही. लाभ शिक्षण आणि तुम्ही जे आता सांगितलं तुम्ही सर्व्हिस करतो ते जरा सगळ्यांना आहे नाव नाव मी शंकर मांजरे 12th पास आहे मी आणि त्यानंतर सी एन सी डिझायनरचा कोर्स केला आणि आता दहिसरला सी एन सी मशीन चालवतो म्हणजे तो ज्वेलरी ज्वेलरीला आहे ज्वेलरी. आता आमच्या आपल्या मुलीला पाठवाल नवरीचा आगमन होणार आहे. आता नवरीला कोपऱ्यात लपवून ठेवली होती नवरी आता रेडी होऊन येते लपवून ठेवलेली नवरीला बघू शकतो तुम्ही नवरीला आता बाहेर काढून कोपऱ्यात कॉलेजला जातो आपला मुलगा मित्र मैत्रिणी बऱ्याचशा होतात बऱ्याचशा असतात जवळच्या असतात लांबच्या असतात असं आता असतं तरी पण आमचं विचारण्याचं गरज पण आता आता तुम्ही गटबंधनात बांधले जात आहे म्हणून आमचं विचारण्याचं गरज आहे जर असं असं काही नाही ना बाबा बाहेर कुठे आहे का बाहेर असेल तर आता सांगावा नंतर जर समजलं तर ते योग्य नाही वाटणार कारण का तुमची आता लाईफ एका दुसऱ्याची लाईफ लास्टपर्यंत तीच राहायची म्हणून तुम्ही एका दुसऱ्याला बाकी झालं झालं असेल ते सोडून द्यायचं आता आपण पुढे पाहून टाकतो रिस्पॉन्स पुढे टाकतो मंडळी बरोबर ना काय असेल ते क्लिअर करायचं हे तुम्ही नाही नंतर प्रश्न विचारतात तुमच्याकडे काय करतो एकत्रच
हा मुलगा तुझ्या वडिलांनी पाहिलेला आहे तुझ्यासाठी, तो तुला पसंद आहे? आवाज आवाजाने बोल, आवाजाने पाहिजे ते, इथे कॅमेरे लागले. ही मुलगी तुझ्या परिवाराने पाहिजे, बघून पाहिजे तुझ्यासाठी, तर तुला आवडले व पसंद आहे. आता जसं तुला विचारलं, जसं तुला पण मी विचारलं बाबा, आता एवढी मोठी झाल्यानंतर तू पण कामाला जातं, शिकडे तिकडे तुझ्या मी मैत्रिणी असतात, मित्र असतात, असं कोणी असं जवळचं वगैरे कोण आहे का? आता कारण का तुम्ही दोघांना एक होणार आहे, त्याच्यामुळे मागचं पुढचं सगळं विश्व विसरायचं असं, तो आणि तू हेच बघायचं फक्त आणि परिवारात. तर हे म्हणजे एक दुसऱ्याला पसंत आहेत दोघे पण, तर पुढील आपण टाळ्यांना सगळं करा मग. पाणी पाणी चाय प्या लगते चार सौ का सुर. नहीं टेस्ट है आई बरोबर है ना ये डाला डाला चाय. हॅलो झालेली आहे चाय पिऊन. या तू या म्हणते आम्ही उभे राहून पूर्ण घाम म्हटलो इकडे. हे बघा पूर्ण घाम निघाला आणि पाठी पाठी पाऊस पडायला आणि बाबा जातो फार आता पटनी भेटणं असेल पूरक असते आता. सर्व कार्यक्रम असा मेन म्हणजे झालेला आहे चाय देऊन गिफ्ट वगैरे देऊन. आता सर वाडवडिलांचे आता आशीर्वाद घेतले जातील आणि नाश्ता पाणी सर्व करून कार्यक्रम संपणार आहे. आता फक्त नवऱ्याचे आई वडील. आता नवरीचे आई वडील. ये काय उभा आहे उभा आहे ना ये काय नाही आहे.
आता सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन बघताय आता नाश्ता चालू झालेला आहे इकडे समोसा आणि वेफर्स. एवढी पब्लिक आतमध्ये आहे बघताय इकडे आणि आता बाहेर बघा तुम्ही बाहेर सुद्धा एवढीच पब्लिक आहे बघताय बाहेर बघा धारवली गावचे बहुतेक बहुतेक बाहेर बसलेले आहेत कारण जागा अगोदरच पॅक झाली होती. कॉंग्रॅच्युलेशन वहिनी कॉंग्रॅच्युलेशन. इकडे बघताय आता फोटोशूट थोडाफार चालू आहे आम्ही पण दोन तीन फोटो काढले. गावची मंडळी बघताय आता आपण फोटो काढायला आले. गावची मंडळी वरिष्ठ मंडळी सर्व आपली ते फोटो काढण्यासाठी बघताय सज्ज. इकडे बघताय सर्व मंडळी आपल्या गावची तरुण. तर अशा प्रकारे आपला चाय पाणीचा कार्यक्रम झालेला आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनलला. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. इकडे सर्व निघालेत आता घरी जात आहेत. हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. टेक केअर.